शेती आहे आधुनिक अवजारांची प्रभू कृषी सेवा केंद्राची सर्व प्रकारची शेती अवजारे स्पेअर पार्ट्स आणि विश्वासार्ह सेवेसाठी एकच नाव प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू ऍग्रीमार्ट कुडाळ। खासदार विनायक राऊत यांनी महामार्गाची पाहणी करून लवकरच महामार्ग चौपदरीकरण पूर्ण होईल असा दावा खासदार विनायक राऊत यांनी केलाय। कणकवली ते झारा पर्यंतच्या कामाची पाहणी करत त्यांनी ठेकेदार व अधिकारी यांना सूचना केल्या। खास करून कणकवलीपासून ते कुडाळपर्यंत आज आम्ही हायवेचे आमचे अधिकारी आहेत, सेंट्रल गव्हर्नमेंटची जी टीम आहे या ठिकाणी देखरेख करायला, क्वालिटी कंट्रोल कमिटी, क्वालिटी कंट्रोल टीम ती आहे, त्याचे अधिकारी आहेत आणि ठेकेदार आहेत। ज्या ज्या ठिकाणी ह्या पावसामध्ये त्रास झालेला आहे, पाणी अडलेलं आहे, काही ठिकाणी नाल्यामध्ये पाणी जाण्याचे मार्ग आहेत ते मोकळे करण्याची आवश्यकता आहे, त्या सूचना आम्ही दोघांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत। आणि क्वालिटी कंट्रोलचे जे अधिकारी आहेत मिस्टर सिंग साहेब NK सिंग त्यांनी ते सगळं त्याची नोंद करून घेतलेली आहे आणि नक्कीच त्याची पूर्तता केली जाणार आहे। तिथे सर्कल तर आहेत, संस्थांनी मागणी केली तर आणखी चांगलंच आहे, पण एअरपोर्टवरून ज्या येणाऱ्या गाड्या आहेत त्या तिथूनच जाणार आहेत आणि एअरपोर्टसुद्धा आता तयार चालू होण्याच्या मार्गावर आहे, त्यामुळे तिथे चांगल्या पद्धतीत सर्कल आता बघायला आम्ही चाललो आहे। साहेब, आणि ज्या ठिकाणी भरणी टाकलेली आहे तिथे खचलेला आहे तो पुन्हा रेक्टिफाय करण्याचे आदेश दिलेले आहेत। कणकवलीलासुद्धा त्या ब्रिजवर जे झालेलं आहे तिथे पिकेशी करण्याचे आदेश दिलेले आहेत। पहिलाच पाऊस आहे, काम चालू आहे, अजून हे ब्रिजचं काम संपलेलं नाही आहे, त्यामुळे ह्या बाजूचा सुद्धा गटार बनवायचा आहे, नाला बनवायचा आहे, त्या बाजूचा पाण्याचा फ्लो मेंटेन करण्याचा आम्ही ताबडतोब आदेश दिलेले आहेत। आणि जे रिटर्निंग वॉल जे आहे RCC त्याची अजून हाईट वाढवायचे आणि मग पिचिंग करायची दगडाची अशा पद्धतीची। ताज्या अपडेट्ससाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।